दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी नागपूर जिल्ह्यातील तेलगाव येथे आयोजित बैलगाडी शर्यतीत बैलगाडी चालवण्याचा आस्वाद घेतला. बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर कळमेश्वर तालुक्यात पहिल्यांदा बैलगाडी शर्यतीचे आयोजन होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. या शर्यतीत पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा येथील स्पर्धक सहभागी झाले आहे. ग्रामीण भागात अशा स्पर्धेच्या आयोजनाने सामाजिक एकोपा राहतो व रोजगार निर्मितीमध्ये देखील एक महत्त्वाची भूमिका या बैलगाडी शर्यतीत पार पाडतात असे मत सुनील केदार यांनी व्यक्त केले. अरे बापरे याला फार वेळ झाला. आता ते जेव्हा मी पहिल्यांदा कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस केलं होतं, त्याच्यानंतर नाही केलं त्या ठिकाणी. आज पहिल्यांदा अनेक दिवसानंतर या भागामध्ये शंकरपाठाचं आयोजन करण्यात आलं, काय सांगाल याबद्दल आणि किती महत्वाची भूमिका राहते शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये गोष्टीची? हा ग्रामीण भागाचा विषय अत्यंत महत्वाचा आहे. हा विषय एका कुठल्या सब्जेक्टने सांगणं चुकीचं होऊन जाईल विषयाने. याच्यामध्ये ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था हा एक विषय पहिला, दुसरा विषय की ग्रामीण भागाच्या सलोक्याचं वातावरण हा दुसरा विषय, आणि तिसरा ग्रामीण भागातला हा जो कष्टकरी आहे हा त्या पशुसोबत लावणारा त्याचा जिव्हाळा आहे त्या ठिकाणी. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आहे आणि म्हणून हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. ह्या पटाच्या माध्यमातून सगळे लोक एकत्रतात, सगळे जातीपंथाचे लोक एकत्र येतात, सगळे त्या ठिकाणी कोणी पाटील आहे का कोणी त्या ठिकाणी कष्टकरी याचं त्यांनी भान ठेवत नाही, पण एकोपा सलोक्याचं वातावरण त्या ठिकाणी असलेलं सगळं जातीभेद सोडून सगळेजण एकत्र येतात त्याच दृष्टिकोनातूनसुद्धा हा विषय फार महत्त्वाचा आहे. गेल्या 7 वर्षानंतर प्रथमच महाराष्ट्राचे मंत्री आदरणीय सुनीलभाऊ केदार यांच्या प्रयत्नामुळे सुप्रीम कोर्टामधून बैलाच्या शर्यतीला या ठिकाणी परवानगी मिळालेली आहे. आणि या ठिकाणी तेलगावमध्ये जो हा शंकरपट 2 दिवसाचा आज आणि उद्या, आणि आज या ठिकाणी माननीय मंत्री सुनीलभाऊ केदार यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. आणि या ठिकाणी महाराष्ट्रामधून दुरून दुरून पश्चिम महाराष्ट्रामधून सुद्धा त्या ठिकाणी जोड्या आलेल्या आहे, मराठवाड्यामधूनसुद्धा या ठिकाणी जोड्या आलेल्या आहे, मध्य प्रदेशामधूनसुद्धा या ठिकाणी बैलजोड्याने त्या ठिकाणी मालक आले. आणि मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं असं एक आनंदाचं वातावरण या शेतकऱ्यामध्ये परिसरामध्ये या ठिकाणी एक वातावरण, एक चांगलं उत्साही वातावरण गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आनंद घेण्यासाठी परिसरामधील आणि जिल्ह्यातील शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत. बैलगाडी शर्यतीवर जी बंदी होती ती उठवल्यानंतर काय वातावरण? बैलजोडीची शर्यत जी होती, जे बंदी होती ते उठवल्यानंतर जे ज्या ठिकाणी बैलांना जे डिमांड होती म्हणजे किमतीचं जे डिमांड होतं ते वाढलेलं आहे. आणि जे बैलाची जोपासना आहे त्या ठिकाणी जे शेतकरी जे पालनपोषण करतात बैलांचं, छोट्या वासरांचं पालनपोषण करतात, एक त्या ठिकाणी चांगला असा रोजगाराची संधी या नात्याने एक चांगली अशी महाराष्ट्रामध्ये चालवून आलेली आहे.